नमस्कार मंडळी, मी अभिजित, दैनिक गोमंतकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही म्हणाल की अभिजित आपल्याशी बोलतोय, पण अभिजितचे केस थोडेसे विस्कटलेले आहेत, थोडीशी दाढी वाढलेली आहे आणि अभिजितचा अवतार खराब आहे. पण काय करणार मंडळी, तुमच्यासारखा माल माझाही नाईलाज आहे, कारण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गोव्यातील सलून पूर्णपणे बंद आहेत आणि त्यामुळे माझा सह तुमचाही अवतार थोड्यापैकी असाच झाला असेल. पण आता आपल्या डोक्यावरचा भार कमी होणार आहे बरं का, कारण गोवा सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे आपल्या गोव्यातील सलून आता गोवा सरकारने उघडण्यास परवानगी दिली आहे. होय, लॉकडाऊन मध्ये मागील काही दिवसापासून गोवा सरकार शिथिलता आणू पाहते. अनेक दिवसापासून छोटे मोठे व्यापार उघडण्यास गोवा सरकारने परवानगी दिली होती खरी, पण आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सलून, जो आपल्याला सुंदर दिसायला मदत करतो, तो सलून ही आजपासून गोवा सरकारने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सशर्त कोरोनाचे जे काही अटी व शर्ती आहेत, ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणे असेल, यासारखे नियम पाळून सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत तुम्ही तुमचे सलून उघडे करू शकता आणि या सलून मध्ये तुम्ही जाऊन आता तुमचा अवतारही ठीक करू शकता. मागील काही महिन्यापासून पाहता गोवा सरकार लॉकडाऊन मध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता आणू पाहते, त्याचप्रमाणे सलून सोबतच आणखीन एक मोठा निर्णय म्हणजे जे खेळाचे क्रीडांगण आहेत, बऱ्याच दिवस झालं आपण बाहेर पडलो नाहीत, खेळू शकलो नाहीत, पण आता गोवा सरकारनं खेळांची जी क्रीडांगण आहेत ती सुद्धा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि गोव्याच्या नवीन माहितीसाठी गोमंतकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.